गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलप्रभावित कोरची तालुक्यामध्ये डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांचं धम्म प्रबोधन. आरक्षणाने नव्हे तर बुद्ध धर्म स्वीकारल्यामुळे, बुद्ध स्वीकारल्यामुळे प्रगती झाली. बुद्ध धम्म न स्वीकारलेल्या अनुसूचित जातीतील इतर बांधवांना संविधानातील सर्वच सवलती लागू असताना सुद्धा ते बौद्धांपेक्षा जे काही मागे पडलेले दिसतात त्याचे कारण शोधावे आणि बुद्धाच्या वाटेने यावे असे डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांनी धम्म प्रबोधन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले. गडचिरोली जिल्ह्यातील अतिसंवेदनशील नक्षल प्रभावित कोरची येथे द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा वर्ल्ड फिलॉसॉफी ऑफ बुद्धिस्ट स्टँडिंग कमिटीचे सचिव डॉक्टर राजरत्न आंबेडकर हे कोरची येथे आयोजित धम्म प्रबोधन मेळाव्यात पहिल्यांदाच उपस्थित होते. त्यावेळी कोरची शहरातून युवा व बौद्ध बांधवांनी मोटरसायकलची रॅली काढून जयघोष करत, तर बौद्ध झेंडा स्थळावरून समता सैनिक दलांनी बँडच्या पथकात आणि अनुयायांनी बौद्ध धम्म प्रबोधनस्थळी फुलांचा वर्षाव करून डॉक्टर राजरत्न आंबेडकरांचं जोरदार स्वागत केलं. महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेशातील 2 ते 3 हजार अनुयायी उपस्थित झाले होते. सदर धम्म प्रबोधनाचे उद्घाटन द बुद्धिस्ट सोसायटीचे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते यांनी केलं. यावेळी विशेष अतिथी म्हणून नागपूर विभागाचे अध्यक्ष विजय बनसोड, जिल्हाध्यक्ष धर्मानंद मेश्राम, नगरपंचायत अध्यक्ष हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हिरा राऊत, छत्तीसगडचे प्रदेशाध्यक्ष एम डी वालदे, तसेच बौद्ध समाज व बुद्धिस्ट युवा संघटना यांनी अथक परिश्रम घेतले. साहब अंबेडकर जी का मोटो क्या है, बाबा साहब अंबेडकर जी का घोषणा क्या है, काय सांगा, शिका संगठित व संघर्ष करा. यह है बहिष्कृत हितकारिणी सभा का ब्रीद वाक्य, टू एजुकेट, टू एजुटेट एंड टू ऑर्गेनाइज. ये बाबा साहब अंबेडकर जी ने इस संस्था का, इस ऑर्गेनाइजेशन का ब्रीद वाक्य रखा और इस माध्यम से बाबा साहब अंबेडकर जी ने पूरे महाराष्ट्र भर लोगों को उनके हक और अधिकार के लिए जागृत किया और महाड़ के चौधार तालाब का आंदोलन 20 मार्च 1927 को बाबा साहब अंबेडकर जी ने इस. ब्यूरो रिपोर्ट, SPN मराठी, गडचिरोली साठी राहुल अंबादे.